नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी उपयोजित लेखन या विभागातील प्रश्न क्रमांक 5 अ पत्रलेखनचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये पत्रलेखन हा प्रश्न 6 गुणांसाठी येतो. तो प्रश्न क्रमांक 5 अ मध्ये असतो. साधारणतः त्याची रूपरेषा तुम्हाला सांगतो. पत्रलेखनामध्ये 10वीसाठी 2 प्रकार आहेत, एक औपचारिक पत्र आणि दुसरं अनौपचारिक पत्र. औपचारिक पत्रामध्ये मागणी पत्र आणि विनंती पत्र, अनौपचारिक पत्रामध्ये कौटुंबिक पत्र. औपचारिक एक पत्र दिलं जातं, अनौपचारिक एक पत्र दिलं जातं आणि दोन्हीपैकी एक पत्र लिहायला सांगितलेलं असतं. कोणत्याही एका विषयावर पत्र लिहायचं असतं. आता या पत्राचा विषय साधारणतः कसा असतो, तर एखादं निवेदन दिलं जातं, एखादी जाहिरात, एखादी बातमी, बातमीचं शीर्षक, सूचना फलकावरील सूचना किंवा निमंत्रण यासारखी एखादी माहिती चौकटीत दिली जाते आणि त्या आधारे एक पत्र लिहायला सांगितलेलं असतं. आता हा 6 गुणांसाठी प्रश्न असतो. त्याची गुणविभागणी कशी असते, तर सुरुवातीला एका बाजूला डाव्या कोपऱ्यामध्ये आपण ईमेल प्रारूप म्हणजे त्याच्यामध्ये महिना, दिनांक, विषय वगैरे लिहायचा असतो आणि तो डाव्या बाजूलाच असतो, त्याला 2 गुण. विषयानुप मजकूर आणि मुद्द्यांचा मजकुरामध्ये योग्य विचार केलेला असेल तर त्याला 3 गुण दिले जातात. आणि त्याच्याच खाली पत्राच्या शेवटी मात्र डाव्या बाजूलाच पत्र लेखकाचा पत्ता लिहायचा असतो ईमेल सहित, त्याला 1 गुण. असे 6 गुण असतात. आता ह्या पत्राचा प्रकार ईमेल असल्यामुळे लिफाफा काढण्याची आवश्यकता नाही. आता पत्र लिहित असताना साधारणतः गोष्टी लक्षात घ्या. पत्राची सुरुवात डाव्या कोपऱ्यातूनच करायची, दिनांक लिहून, आणि त्यामध्येच प्रेषक, प्रति यांची नावे, पत्ते ही डावीकडूनच लिहायची आणि मग परिच्छेदाला सुरुवात करायची. प्रेषक आणि प्रति यांची नावे जर पत्रामध्ये दिलेली असतील तर तीच लिहायची, दुसरी लिहायची नाही. दिलेली नसतील तर अ, ब, क किंवा त्या प्रकारचं अक्षर लिहायचं. पत्राच्या शेवटी मात्र सही करायची नाही. प्रेषक प्रति यांचे जर पत्ते प्रश्नपत्रिकेत दिलेले असतील तर तेच पत्ते लिहायचे आणि दिलेले नसतील तर आपला मनाचा काल्पनिक पत्ता लिहायचा. औपचारिक पत्रामध्ये मायना लिहिल्यानंतर विषय लिहायचा आणि विषय लिहिल्यानंतर जर आवश्यकता असेल तर संदर्भ लिहायचा. आणि अनौपचारिक पत्रामध्ये विषय लिहिण्याची आवश्यकता नाही. औपचारिक पत्रामध्ये महोदय, महोदया असे संबोधन लिहायचं, माननीय वगैरे. त्यानंतरच्या ओळीला नमस्कार लिहून मजकूर लिहायला सुरुवात करायचं. औपचारिक पत्रामध्ये भाषा नेमकी आणि मुद्देसूद असली पाहिजे. त्यामध्ये पाल्ला लावायचा नाही, अलंकारिक भाषा टाळायची. आणि पत्राच्या शेवटी डाव्या बाजूलाच आपला विश्वासी किंवा आपला कृपाभिलाषी लिहून अ, ब, क किंवा पत्रामध्ये दिलेलं नाव आणि पत्ता लिहायचा. अनौपचारिक पत्रामध्ये अभिनंदन पत्र वगैरे असतं, हे सुद्धा तसंच डाव्या बाजूनेच लिहायचं. प्रेषक प्रती वरून लिहित यायचं, याच्यामध्ये विषय लिहायचा नाही. अलंकारिक भाषा याच्यामध्ये चालते, कौटुंबिक भाषा चालते, परिच्छेद पाडायचे. आणि व्यक्तीनुसार मायना, आशीर्वाद, नमस्कार, उदाहरणार्थ आई वडील असतील श्री साष्टांग नमस्कार, कुटुंबातील इतर व्यक्ती असतील साष्टांग नमस्कार, लहान असतील आशीर्वाद, असा मायना लिहायचा. त्यानंतर पत्राची भाषा यामध्ये सहज आणि बोलल्यासारखी घरगुती असली पाहिजे. अशा प्रकारे 6 गुणांसाठी आपल्याला 5 अ मध्ये पत्रलेखन लिहायचं असतं. आता उदाहरणादाखल मी हे या ठिकाणी पत्र देतो, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचं. बघा पत्रामध्ये काय लिहिले की पुढील जाहिरात वाचा आणि त्याखालील कृती सोडवा. त्याच्यामध्ये वाचते व्हा, लिहिते व्हा, कुमारांसाठीचे प्रसिद्ध मासिक, साहित्य संपदा, शब्दमर्यादा, कथा ललितमध्ये 700 शब्द, अंकासाठी विद्यार्थ्यांकडून स्वलिखित लेख, कविता, कथा, ललित साहित्य मागवण्यात येत आहे. संपर्काचा पत्ता संपादक साहित्य संपदा, समर्थनगर, पुणे. आता विषय काय दिलाय, साहित्य संपदाच्या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल
त्याचे अभिनंदन करणारी पत्र लिहा आणि वाचक या नात्याने साहित्य संपदाचा दिवाळी अंक वाचनीय झाल्याबद्दल संबंधित व्यक्तीचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. आता दोन्ही अभिनंदनच पत्र आहेत. पहिल्या पत्रामध्ये लहान भावाचं अभिनंदन करायचं आहे कारण त्या साहित्य संपदा या मासिकामध्ये त्याची कविता प्रकाशित झाली. आणि दुसऱ्या पत्रामध्ये सुद्धा अभिनंदनच करायचं आहे कारण तो अंक अतिशय सुंदर, त्यामधले लेख वगैरे अतिशय सुंदर आहेत, त्याबद्दल अभिनंदन. मग साधारणतः त्या लहान भावासाठी पत्र लिहायचं आहे म्हटल्यानंतर त्या लहान भावाचं नाव लिहायचं, त्याला आशीर्वाद द्यायचे लहान असल्यामुळे, त्यानंतर कोणत्या अंकामध्ये त्याची कविता प्रकाशित झाली तर साहित्य संपदा, कधी निघालाय तर दिवाळी अंक, कोणती कविता त्या कवितेचं नाव लिहायचं, ती कविता त्याची प्रकाशित झाल्याबद्दल त्याचं अभिनंदन करायचं, मग त्याला कवितेचा छंद होता का, त्याच्याकडे प्रतिभा शक्ती होती का याचा उल्लेख करायचा, कुटुंबाला काय आनंद झाला त्याचा उल्लेख करायचा, त्याला शुभेच्छा द्यायच्या. आणि ही कवितेची त्याची निर्मितीची जी काही आवड छंद आहे ती भविष्यात अशीच वाढवत जाण्यासाठीची प्रेरणा, प्रोत्साहन, शुभेच्छा देऊन पुन्हा अभिनंदन करून साधारणतः शेवटी समारोप करायचा, त्यामध्ये तुमचा पत्ता वगैरे ईमेल सहित टाकायचा पत्र लेखनाचा. हे झालं पहिलं पत्र. दुसऱ्या पत्रामध्ये साहित्य संपदा हा अंक दिवाळी अंक आहे आणि तो अत्यंत वाचनीय झालेला आहे, त्याबद्दल आपण अभिनंदन कुणाचं करायचं तर संपादकांचं करायचं कारण उत्कृष्ट दर्जेदार असा तो अंक आहे. मग त्या अंकामध्ये काय आहेत तर लेख आहेत, कविता आहेत, कथा आहेत आणि त्या खूप सुंदर आशयुक्त अशा आहेत आणि त्यामुळं संपादकाचं आपण त्यामध्ये मनोगत करायचं आहे. आणि त्याचबरोबर हा लेख किंवा हे हा अंक वाचल्यानंतर मुलांचं भावविषय कसं समृद्ध होईल, त्यामध्ये प्राण्यांबद्दल काय आहे का, पर्यावरणाबद्दल काय आहे का, स्त्री पुरुष समानतेबद्दल काय आहे का, दैनंदिन घडामोडी, निसर्ग निरीक्षण, कवी लेखक यांचे खास लेख, त्या अंकाचं मुखपृष्ठ कसं आहे, मलपृष्ठ कसं आहे, अंतरंग कसं आहे, मांडणी कशी आहे, सौंदर्य कसं आहे, याचा उल्लेख आपण त्यामध्ये करायचा आहे. आणि म्हणून तो अंक तुम्हाला काय वाटला, दर्जेदार, वाचनीय, आकर्षक, प्रभावी, परिणामकारक वाटला आणि म्हणून तुम्ही त्या संपादकाचं काय करायचं आहे, अभिनंदन करायचं. अशा प्रकारे आपण यामध्ये अभिनंदन करू शकतो. आणि मग नंतर सगळ्यात शेवटी तुमचा पत्र लेखकाचा पत्ता ईमेल सहित लिहून त्या पत्राचा समारोप करायचा. आता हे दोन्ही अभिनंदन पत्र असल्यामुळे थोडीशी अलंकारिक भाषा, घरगुती भाषा आपण वापरायची आहे आणि ते पत्र लिहायचं. तर मुलांनो, हे पत्र आणि त्याची विषय तुम्हाला देतो, वहीमध्ये तुम्ही ते लिहून काढायचे, नमुना दाखल हे कसे लिहिलेले आहेत त्याचा सुद्धा फोटो तुम्हाला पाठवतोय. अंतर्गत मूल्यमापनासाठी हे पत्र 5 गुणांसाठी धरलं जाणार आहे आणि परीक्षेमध्ये मात्र हे पत्र 6 गुणांसाठी असतं. एकंदरीत काय तर पत्रलेखन कसं लिहायचं, त्याची गुणविभागणी कशी आहे, कोणती दक्षता घ्यायची, विषय कसे असतात आणि ते पत्र कसं लिहायचं याची रूपरेषा तुम्हाला आजच्या तासाला दिलेली आहे. विषय पाठवतोय, त्यापैकी एक पत्र वहीमध्ये लिहून ठेवा, अंतर्गत मूल्यमापनासाठी ते धरलं जाणार आहे. पुढच्या तासाला आपण निबंध लेखनाबद्दल बोलूया. धन्यवाद.